माणसाच्या पोटासाठी काहीच करत नाही, फक्त स्वतःच्या वोटसाठी हे सरकार काम करते. हे खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. एवढं असंवेदनशील सरकार मी पहिल्यांदाच पाहिलं. गंमत मला एकाच गोष्टीची वाटते आणि आश्चर्यही वाटतं की लोक आमच्यात असले की ते गुन्हेगार असतात किंवा करप्ट असतात, ते त्यांच्याकडे गेले की कुठली तरी वॉशिंग पावडर त्यांच्याकडे आहे की ते लगेच धुतले जातात आणि स्वच्छ तांदुळासारखे साफ होतात. त्यामुळे अर्थातच ह्याच्यात किती खोटेपणा आहे आपल्याला दिसतं आहे आणि त्याला द्विभाषी डबल फेस्ड म्हणतो आपण असं हे दिसतं आहे. आणि नक्की हे का घेत आहेत आणि मला एकच असं वाटतं की आत्ता जे राज्यात सरकार येणार आहे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंच येणार आहे. ह्याचं कारण असं, आम्ही जिंकलो तर ते आमचंच सरकार येणार आहे आणि ते जिंकले तरी त्यांनी आमच्याच सगळ्या लोकांना ज्यांना घेतलं आहे त्यांना मंत्री करणार आहेत. त्याच्यामुळे कॅबिनेट कुठलीही असली तरी ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीच असणार आहे असं मला दिसतं.